नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती पुस्तक सूची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विषयानुसार जे की विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन किंवा जुने विद्यार्थी असतात, योग्य बुक वापरून आपल्याला योग्य मार्क मिळत असतात. लक्षात ठेवा, भाकड पसारा वाचत बसण्यापेक्षा योग्य बुकची निवड करणं गरजेचं आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनची घंटा दाबायचे आणि वेळोवेळी आपले व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तलाठी भरतीसाठी मराठी व्याकरण हा एक विषय असतो, त्यानंतर इंग्रजी व्याकरण हा विषय असतो, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता हे विषय असतात, गणितच लिहितो फक्त, आणि जे की शेवटी आपलं सामान्य ज्ञान हा विषय असतो. त्यासाठी लागणारे बुक्स आणि महत्त्वपूर्ण बुक्समधून कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे आपण पाहणार आहोत. आता मराठी व्याकरण बाजारामध्ये फेमस असलेले दोनच पुस्तक आहेत, मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. तर मित्रांनो, तुम्हाला व्याकरण घटक जर परफेक्ट आणि परफेक्ट आणि 100% मार्क मिळवायचे असतील तर मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरावं, कारण त्याच्यामधून व्याकरण तुमचं कव्हर होणार आहे. आणि त्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मोरा वाळिंबेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक, ज्याच्यामधून तुमचा प्रश्नाचा खूप सराव होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, अगदी म्हणजे ऑथेंटिक माहिती आहे. आणि हे पुस्तक तुम्ही वापरलात तर नक्कीच येणाऱ्या तलाठीमध्ये मला तर वाटत नाही तुम्ही यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. इंग्रजी व्याकरण मित्रांनो, एकच बुक वापरा इंग्रजी व्याकरणसाठी, एकच, कोणतं पण. एम जे शेख सरांचं वापरा किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं वापरा, बस एकच पुस्तक साधारणपणे 3 ते 4 वेळेस व्यवस्थित वाचून काढायचे. आणि यातलं सिलेक्टिव्ह टॉपिक, मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आलेले आहेत सिलेक्टिव्ह टॉपिकनुसार तुम्हाला इथे निवडायचे. काय विचारलं होतं, मागील प्रश्नपत्रिका संच, मागील प्रश्नपत्रिका संच हे हा सुरुवातीलाच घेऊन टाका, कारण विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला या प्रश्नसंच आणि जे काही रेफरन्स बुक आहेत याच्यातून एक गोष्ट लक्षात येणार आहे की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, आपले प्रश्न बरोबर येतील का हे तुम्हाला याच्यातून लक्षात येणार आहे. त्यानंतर गणितासाठी कोणतं बुक्स वापरावं, तर मी सांगेल पंढरीनाथ राणे याच्यामधून आणि नितीन महाले सरांचं सुद्धा बुक्स तुम्ही वापरू शकता. बुद्धिमत्तेसाठी कोणतंही बुक वापरा किंवा मागील प्रश्नपत्रिकेमधून सराव करायचा आहे, डवळे सरांचं वापरा किंवा अनिल अंकलकी सरांचं वापरा, नो प्रॉब्लेम याच्यामध्ये. त्यानंतर सामान्य ज्ञान घटकासाठी ठोकळा वापरा. फक्त इथे एक गोष्ट करायचंय, तुम्हाला चालू घडामोडी वेगळं करायचंय. आणि चालू घडामोडीसाठी जर बुक्स विचारात घेतलं, सिम्प्लिफाईड आहे, लक्षवेद आहे, युनिक अकॅडमी, भगीरथ अकॅडमीचं चालू घडामोडी, दर्जेदार बुक्स आहेत, सर्व माहिती कव्हर केलेली आहे. 6 महिन्यापूर्वीपासून चालू घडामोडी करा, 6 महिन्यापूर्वीपासून चालू घडामोडी करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या 4 सब्जेक्टसाठी 4 विषयासाठी एवढी बुक्स लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. साधारणपणे यातलं एक आणि ठोकळा, प्लस आपल्याकडे वन लाइनर आहे 10,000 प्रश्नसंग्रह. या आपल्याकडे काय आहे, 10,000 प्रश्नसंग्रह आहे, वन लाइनर आहेत. त्या जर तुम्हाला हव्या असतील तर आपल्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्हाला वन लाइनर नोट्स सुद्धा मिळवता येतील. व्हॉट्सअप करायचंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्नसंग्रहामध्ये भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यघटना असेल, विज्ञान असेल, संगणक असेल, कोरोनावरील प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, जे की विद्यार्थी मित्रांनो सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत. त्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल, 3 महिने 6 महिने 1 वर्षासाठी बॅच उपलब्ध आहे, त्यासाठी तुम्ही ऑनलाईन बॅच सुद्धा जॉईन करू शकता. मित्रांनो सध्या ऑफर आहेत, गृहिणी, नोकरदार, कॉलेजचे स्टुडंट यांच्यासाठी खास ऑफर आहे. ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी सुद्धा हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर ही नक्कीच तुम्हाला आवडलेली असेल बुकलिस्ट तर तुम्ही त्याला सबस्क्राईब, आणि जे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं बेल आयकॉन दाबायचे. तर मित्रांनो यातलं 1, 2, 3
चार आणि ठोकळा पाच आणि आपला एक ठोकळा सहा, एकूण सहा बुक्स तुम्हाला वापरायचे आहेत. आणि या सहा बुकला नेहमी नेहमी रिडिंग करत राहा. नवीन बुक्स वाचण्यापेक्षा एकच बुक्स जास्त वेळेस वाचल्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त फायदा होतो. पण ते बुक कसं वाचलं पाहिजे, सिलेक्टिव, मागील विद्यार्थ्यांनी वापरलेलं, आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्यातून बरीचशी माहिती मिळत जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेची कोणतीही परीक्षा आपल्याला क्रॅक होण्यासाठी मदत होत असते. तर आपली क्लासची जर वैशिष्ट्य बघितलं, अगदी परीक्षाभिमुख आणि परीक्षेला धरूनच असणारे, फॉर्म कसा भरावा यापर्यंत आपले क्लासचं वैशिष्ट्य असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, बुक लिस्ट आवडली असेल कमेंट करायला विसरू नका. काही राहिलं असेल तर नक्कीच कमेंटच्याद्वारे सांगा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तिथे मार्गदर्शन केलं जाईल. आणि जाहिरात कधी येईल हा जर विषय असेल तुमच्या माइंडमध्ये, तर येत्या मित्रांनो 1 ऑगस्टला काय असतं, महसूल दिन असतो. महसूल दिन निमित्त मोठी घोषणा केली जाते आणि रिक्त पदाची सर्व माहिती मिळवली जाते. आणि येणाऱ्या काळामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपली जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. मंजुरी मिळालेली आहे पण जाहिरात ऑफिशियली अजून आलेली नाही. मंजूर मिळाली आहेत, पदाला मंजुरी मिळाली आहे मागच्या सरकारमध्ये, जे के ठाकरे सरकारमध्ये. आता सरकार कुणाचंही असू द्या, शिंदे सरकार असू द्या, शिंदे सरकारच्या मध्ये सुद्धा ती मंजुरी मिळालेले पद, रिक्त पद हे भरावी लागतात. असं नाही की नोकर भरती बंद होईल वगैरे, असं काही एक नाही मित्रांनो. सरकार बदललं म्हणून आपल्या परीक्षा बदलत नाहीत, त्या रेग्युलर चालूच राहतील. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा इतर टेलिग्राम ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर, तसेच आपल्या स्टेटसला सुद्धा ठेवू शकता. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.